रुग्णालय समोर माननीय आमदार डॉक्टर रत्नाकर गोटे काका आरोग्य मदत केंद्राचे उद्घाटन आमदार रत्नाकर गोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून किरण मानोरकर, कीर्ती कुमार पुरांडे, सत्यपाल साळवे, गणेश कारगे, रवी कांबळे, अमोल पाथरीकर, विकास लंगोटे, अमोल देशमुख, सुशील देशमुख, सोमनाथ धोते, शिवाजी पवार, सुभाष धोंडे, मधुकर कांबळे, नजर खान पठाण, संदीप आंदुरे हे होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल वाहिवळ यांनी केलं, तर आभार प्रदर्शन लखन जामकर यांनी केलं आहे. परभणी जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने मी लखन आणि रवी या दोघांचंही खूप खूप अभिनंदन करतो. आणि आज जी गरज होती जनतेला, म्हणजे आरोग्य केंद्राची फार अती गरज होती, आणि आरोग्य केंद्र आज आत्ताच आपण उद्घाटन केलं असं मी जाहीर करतो. आणि या आरोग्य केंद्राचा पूर्ण जिल्ह्याला 100% फायदा होईल, आणि ह्याच अपेक्षा मी रविकट लखनकरनं करतो. आणि त्यांना शुभेच्छा देतो की यांनी खूप चांगलं आणि खूप आरोग्य सेवा चांगली करावी आणि पेशंटची सेवा चांगली करावी आणि त्यांच्या हातून चांगलं काहीतरी सगळं कार्य चांगलं करावं या शुभेच्छा देतो. बोरेगाव तालुका सेलू येथील ग्रामपंचायत आमदार मेघनाथ बोरेकर यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत गावकऱ्यांच्या एकजुटीने बिनविरोध करण्यात आले. यावेळी सो स्वाती सोमेश्वर गटकळ, सो सविता शिवाजी पितळे, अशोक चाळके, राही रणशिंगे, मुक्ताबाई जावळे, गौतम कांगळे, उद्धव माने, तर मेहनतीचे बोटीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शिवानंद टाकसाळे साहेब यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य प्रवेशद्वारासमोर दिनांक 4 रोजी दुपारी 12 वाजता अपंग अधिनियम 2016 केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या मार्गदर्शक कायद्याचा फलक लावण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्व परभणी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारती नाना दहीहंडे या दिव्यांग प्रतिनिधीने केलं आहे. परभणी शहरातील क्वीन्स इंग्लिश महाविद्यालय परिसरात परभणीत मेडिकल कॉलेज झालेच पाहिजे या मागणीसाठी आज खासदार फौजिया खान आणि माजी आमदार विजय गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीसाठी माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, विलास बाबर, डॉक्टर राजकुमार कालांगी, राजकुमार रोंदळे, अजय गव्हाणे, रामेश्वर शिंदे, गुलाम मिठू भाई, नगरसेवक रित्या जैन, सचिन देशमुख, गुंजाजी गोरे, विशंभर गावंडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.